ईजे न्यूज में आपका स्वागत है। देगलूर बिलोली मतदार संघ के माजी आमदार सुभाष साबने ने आखिरकार बीजेपी को बाय बाय कर दिया। जिस तरह से कांग्रेस अपने उम्मीदवार का नाम डिक्लेयर करने में जितनी देर कर रही है उतना ही नुकसान उसको उठाना पड़ सकता है। मतदार संघ में ऐसी चर्चा देखने को मिल रही। वाजह है कि सुभाष साबने जो हर समाज में अपना अच्छा मुकाम रखते हैं देगलूर बिलोली मतदार संघ से इलेक्शन लड़ने के लिए मैदान में होंगे। अगर सुभाष साहब ने इलेक्शन लड़ते हैं तो कांग्रेस को ज़रूर नुकसान होगा, क्योंकि सुभाष साहब ने को मुस्लिम और दलित वोट मिलना तय माना जा रहा है, जिसके चलते सुभाष साहब ने कांग्रेस के वोट बैंक कहलाने वाले मुस्लिम मतदाताओं में जाकर अपने लिए वोट मांग सकते हैं और मुस्लिम समाज माजी आमदार सुभाष साहब ने को अपना वोट देने के लिए आगे भी आएगा। इस तरह की चर्चा अवाम के ज़रिए सुनी जा रही है। कांग्रेस के माजी आमदार जितेश अंतापुरकर के बीजेपी में प्रवेश करने के बाद से ही राजनीतिक समीकरण बदलता हुआ दिखाई दे रहा था। उसी का नतीजा निकला कि आखिरकार आज माजी आमदार सुभाष साबने को भारतीय जनता पार्टी का साथ छोड़ना पड़ा। इस मौके पर उन्होंने मीडिया से मुलाकात की, देखिए ये रिपोर्ट। सर, भारतीय जनता पक्षाकडून आपण आज राजीनामा देणार, याचं मुख्य कारण काय आहे? मी 2021 च्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेकडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या परिस्थितीमध्ये मी भाजपकडून उमेदवारी घेऊन पोटनिवडणूक लढवली। भाजपने दिलेले सर्व कार्यक्रम मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणाने राबवलेले आहेत। मी भाजपमध्ये काम करत असताना पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम राबवत असताना आणि त्या बिकट परिस्थितीमध्ये उमेदवारी घेऊन मी तर निवडणूक लढवली आणि मला असं लक्षात आलं की आता आपल्याला इथं उमेदवारी नाही आहे, म्हणून मी पक्ष सदस्यत्वाचा आणि सर्व पदाचा मी राजीनाम्याचा त्याग केलेला आहे। मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी दोन्ही मतदारसंघातल्या देगलूर असेल की बिलोली मतदारसंघ असेल दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी मी माझा संवाद करणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चेच्या नंतर मी माझा निर्णय दोन दिवसांमध्ये मी आपल्या माध्यमातून मी माझ्या जनतेला। नाही, मी काँग्रेसमध्ये अजून प्रवेश केलेला नाहीये, मी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही। काही चर्चा आपल्याकडे येत असतात, आता कार्यकर्त्यांशी मी संवाद साधणार आहे, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याच्या नंतर मी माझा निर्णय दोन दिवसांमध्ये मी जाहीर करणार। मैं 2021 में 21 के उपचुनाव में शिवसेना से भाजपा में आया, फिर वहां का चुनाव में खड़ो रह के वहां से मैं निवडणूक ये किया। अरे साल में भाजपा का कार्यकर्ता बोल के भाजपा ने जो जो कार्यक्रम मुझे दिए है मैं वो सब मेरे मतदार संघ में ताकत से मैं काम किया। हर घर तिरंगा होगा, घर चलो अभियान होगा, ये सब कार्यक्रम मैंने प्रभावी से यहाँ पे ये किया, मगर ऐसा लगा कि आप भाजपा पार्टी से मुझे उम्मीदवारी नहीं है, इसलिए मैं भाजपा का प्राथमिक सदस्य और सब पदों का त्याग किया। मी कोणाबद्दल काही बोलत नाही, मी एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून मी जनतेमध्ये जाईन, जनतेच्या दरबारामध्ये मी न्याय मागणार आहे, कोणी आल्या गेल्यानं अशाने काही फरक पडणार नाही। उमेदवारी न मिळाल्याने तर अनेक कारण असतील, उमेदवारी न भेटणं भेटणार नाही, मी काम केलो ना, 5-2.5 वर्ष भाजपमध्ये काम केलं, भाजपचे जे काही कार्यक्रम होते ते मी राबवले, राबून जर पक्ष जर माझ्यावरती हे करत असेल अन्याय करत असेल कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला। आता पक्षाच्या कार्यकर्त्याचे माझे जे कार्यकर्ते आहेत मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे, संवाद साधण्याच्या नंतर जे काही निर्णय कार्यकर्ते घेतील मी कोणावरती दबाव टाकणार नाही। सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज़ लाइव।